काँग्रेस मुक्त भारत ही घोषणा तुम्ही ऐकली, मी सुद्धा ऐकलेली आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी हा लोकसभा मतदारसंघ काँग्रेस मुक्त झाला आहे. म्हणजे काँग्रेसचा पारंपरिक असा असलेल्या मतदारसंघामध्ये यावेळी म्हणजे आता ह्या होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचं पक्षचिन्ह म्हणजे हाताचा पंजा हा असणार नाही. आता हे नेमकं काय झालं आहे, कुणी काँग्रेसमुक्त भिवंडी केली याबद्दल मी बोलणार आहे. मी संदीप प्रधान, रिजनल डायरीमध्ये आज आपण भिवंडी लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलणार आहोत. आणि याचं कारण असं आहे की ठाणे आणि कल्याण या लोकसभा मतदारसंघातल्या उमेदवारांचं अजूनही भिजत घोंगडं आहे, पण भिवंडीमध्ये मात्र भाजपने कपिल पाटील यांना उमेदवारी पुन्हा तिसऱ्यांदा दिलेली आहे. आणि काल शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनी सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांना रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतल्यामुळे या ठिकाणी जे काँग्रेसचे इच्छुक होते, ग्रामीण जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांचा पत्ता कट झालेला आहे. आता ते अपक्ष निवडणूक लढवणार का किंवा ते म्हणतायत तसं मैत्रीपूर्ण लढत काही होणार का वगैरे ह्या बाबी नंतर स्पष्ट होतील, पण तूर्त तरी काँग्रेसला ही जागा मिळालेली नाही. आपल्याला माहिती की एकेकाळी अगदी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मेजर सुधीर सावंत हे काँग्रेसचे उमेदवार होते. रायगड जिल्ह्यामध्ये बॅरिस्टर अंतुले हे सुद्धा निवडून यायचे. आणि भिवंडीमध्ये तर एक मोठी परंपरा आहे. मी म्हणजे सहज आपल्याला सांगतो की 1967 साली महाराज यशवंत मुकणे हे काँग्रेसच्या तिकिटावर इथून निवडून आले. 71 काँग्रेसचे लक्ष्मण दुमाडा हे खासदार झाले. 77 म्हणजे आणीबाणीच्या विरोधामध्ये जनता पार्टीची स्थापना झाली आणि जी निवडणूक झाली तेव्हा मात्र कम्युनिस्टांनी काँग्रेसला धोबी पछाड केलं आणि लहानू कोम हे विजयी झाले. 80 ते 91 दामू शिंगडा हेच या भागामध्ये खासदार होते. 96 म्हणजे परत लक्षात घ्या, 92 बाबरी मशीद पडल्यानंतर जेव्हा देशामध्ये एक हिंदुत्वाचं वातावरण निर्माण झालं होतं त्यावेळेला भाजपचे चिंतामण वनगा हे या भिवंडी मतदारसंघातून विजयी झाले. 98 परत 98 शंकर नम काँग्रेसचे विजयी झाले. 99 मात्र पुन्हा एकदा चिंतामण वनगा यांनाच इथून यश मिळालं. 2004 दामू शिंगडा हे पुन्हा विजयी झाले. आणि 2009 म्हणजे मतदारसंघाची पुनर्रचना होऊन डहाणू मतदारसंघातून लोकसभा मतदारसंघातून हा भिवंडीचा सगळा परिसर वेगळा झाला आणि भिवंडी मतदारसंघ झाला तेव्हा काँग्रेसचे सुरेश टावरे झाले. पण त्यानंतर 2014 आणि 2019 मात्र भाजपच्या कपिल पाटील यांनी इथं बाजी मारली. आणि साहजिकच आता तिसऱ्यांदा कपिल पाटील उभे आहेत आणि त्यांच्या विरोधात काँग्रेसचा उमेदवार नाही. आपण जर बघितलं तर 2017 इथं जेव्हा महापालिकेची निवडणूक झाली तर त्यावेळेला इथे 90 पैकी 47 नगरसेवक हे काँग्रेसचे विजयी झाले. मला असं वाटतं ही एक फार दुर्लभ अशी गोष्ट आहे. म्हणजे आपल्याला माहिती असेल तर मुंबईत महापालिकेमध्ये 91 काँग्रेसची सत्ता आली होती आणि ती सत्ता ही युतीचं सरकार राज्यामध्ये आल्यानंतर 96 गेली, 96-97 आणि त्यानंतर काही काँग्रेसची सत्ता पुन्हा मुंबईत महापालिकेत आली नाही. पण ही 2017 भिवंडीमध्ये काँग्रेसची सत्ता आली. पण 2019 इथल्या कोणार्क विकास आघाडीनी 18 नगरसेवक फोडले, भाजपशी हातमिळवणी केली आणि काँग्रेसची इथली महापालिकेतली सत्ता घालवली. त्यानंतर या 18 नगरसेवकांच्या बाबतीतलं जे प्रकरण होतं त्याची नगरविकास खात्याकडे वगैरे सुनावणी सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसनी त्या नगरसेवकांना काँग्रेसमध्ये जे काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते त्यांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश दिला आणि हे नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले. आणि एक प्रकारे म्हणजे काँग्रेसचा असलेला हा जो काही गड होता किंवा काँग्रेसचं जे इथे एक वर्चस्व होतं तर ते सगळं हळूहळू आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीने केला. आणि आता अखेर सरतेशेवटी या महाविकास आघाडीच्या वाटाघाटीमध्ये
शरद पवार गटाने ही जागा आपल्याकडे ताब्यात घेतले. एक गमतीचं म्हणजे इतिहास बघा कसा होता की लोकमान्य टिळक, म्हणजे आपल्याला माहिती आहे की लोकमान्य टिळक हे काँग्रेसचा एकेकाळी चेहरा होते किंवा स्वातंत्र्य चळवळीचा चेहरा होते. ते जेव्हा इथं आले होते होमरूल चळवळीच्या निमित्ताने तेव्हा सुद्धा त्यांनी भिवंडीला भेट दिली होती. भिवंडीमध्ये ब्रिटिश सरकारने त्यांना सभा घ्यायला बंदी केली आणि लोकमान्य टिळकांना भिवंडीतल्या नागरिकांनी त्या काळामध्ये 6,000 रुपयांची थैली स्वातंत्र्य चळवळीसाठी भेट दिली. हा सुद्धा इतिहास आहे. म्हणजे भिवंडी हे शहर हे सातत्यानं स्वातंत्र्य चळवळीशी स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतलेले जे काँग्रेसचे पुढारी होते त्यांच्याशी जोडलं गेलेलं आहे. या भिवंडी शहरामध्ये 1970 दंगल झाले, 84 दंगल झाले. ज्यावेळी इथं दंगल झाली तेव्हा इथं इंदिरा गांधी असतील, राजीव गांधी यांनी सुद्धा भेट दिलेली आहे. आणि त्यामुळे हा जो सगळा मतदारसंघ आहे तो सातत्याने काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांशी जोडला गेलेला आहे. आपल्याला जर माहीत असेल तर 2014 निवडणुकीमध्ये राहुल गांधी यांनी एक विधान इथं केलं आणि RSS गांधींच्या हत्येसंदर्भात काही आरोप केले आणि त्यामुळे राजेश कुंटे यांनी जो खटला भिवंडीमध्ये भिवंडीच्या कोर्टामध्ये राहुल गांधींच्या विरोधात दाखल केला आहे त्याच्या सुनावणीसाठी सुद्धा राहुल गांधी इथं 3-4 येऊन गेले. मग नंतर कोर्टाने त्यांना सूट दिली, हजर राहण्याची गरज नाही असं सांगितलं. पण तो खटला सुद्धा आजही भिवंडीमध्ये प्रलंबित आहे. आता जर आपण 2014 आणि 2019 निकालांवर थोडक्यात नजर मारली तर आपल्याला असं दिसेल की 2014 411,070 मतं कपिल पाटलांना मिळाली आणि त्यावेळेला जे उमेदवार त्यांच्या विरोधात होते विश्वनाथ पाटील त्यांना 3,00,000 आसपास मतं मिळाले. आणि त्यावेळेला सुद्धा हेच बाळ्यामामा सुरेश म्हात्रे हे रिंगणात होते, ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले आणि त्यांना 93,000 मतं मिळाली. म्हणजे साधारण विश्वनाथ पाटील आणि कपिल पाटील यांच्या मतांमध्ये जो काही अंतर आहे तर साधारण तेवढीच मतं ही बाळ्यामामा म्हात्रेंना त्यावेळेला पण मिळालेली आहेत. 2019 जर आपण बघितलं तर कपिल पाटलांनी जवळपास 5,23,000 मतं घेतलेली आहेत आणि सुरेश टावरे म्हणजे काँग्रेसचे जे उमेदवार आहेत त्यांना 3,67,000 आणि त्यापेक्षा अधिक मतं इथं मिळाली आहेत. त्यावेळेला वंचितचा उमेदवार इथं रिंगणात असल्यामुळे आणि त्यालाही बऱ्यापैकी चांगली मतं मिळाल्यामुळे टावरे यांचा पराभव झाला. त्यामुळे थोडक्यात असं आहे की इथं समजा जर समजा एखादा तिसरा उमेदवार कोणी रिंगणात असेल तर त्याचा फायदा हा आपसुकच भाजपच्या उमेदवाराला झाल्याचं ह्या 2 तरी दिसलेलं आहे. त्यामुळे आता काँग्रेसचे दयानंद चोरगे हे या रिंगणामध्ये उडी मारतात का आणि मग त्याचा नेमका परिणाम काय होतो हे सुद्धा आपल्याला बघायला लागेल. पण एक गोष्ट आत्ता स्पष्ट आहे की भिवंडी काँग्रेसमुक्त झालेली आहे. इथून काँग्रेसचा पंजा हद्दपार झालेला आहे.